सध्या आपण पुण्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये उन्हाचा कडाका अनुभवतो आहोत. कारमधून ज्यावेळेस मी दुपारी बसायचो त्यावेळेस मला खूप गरम वाटायचं. मी म्हटलं की जर त्याचाच उपयोग जर करून आपण काही या उष्णतेचा उपयोग जर करून घेतला तर काय होईल, शेंगदाणे भाजण्याची कल्पना माझ्या मनामध्ये आली. आणि मग मी शेंगदाणे सकाळी 10 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मी ठेवले. तर आता कशा प्रकारे भाजले गेली ते जरा तुम्हीच जरा स्वतः पहा. शेंगदाणे हे डॅशबोर्डवरती कारमध्ये ठेवले, कारमधली उष्णता तशीच राहिल्यामुळं ते जास्त चांगल्या प्रकारे भाजले गेले. ओव्हनमध्ये किंवा आपण तव्यावरती भाजतो त्यापेक्षाही चांगले आहेत. भट्टीमध्ये भाजल्यासारखे आहेत, परंतु भट्टीमध्ये भाजले तर थोडासा एक वास येतो, याला तसासुद्धा वास येत नाही. अतिशयच चांगल्या प्रकारे हे शेंगदाणे भाजले गेले आहेत. आपण पाहताय हे साली कशा निघत आहेत आणि चवीला अतिशय खमंग आहेत. तुम्हीसुद्धा हा प्रयोग करून बघू शकता. धन्यवाद.